बी ए भाग दोन म्हणजेच तिसऱ्या सत्रातील मराठी आवश्यक मराठी या विषयाच्या म्हणजे साहित्य संवाद या पुस्तकातील आपण दुसरं प्रकरण पाहत आहोत. प्रकरणाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. आणि या प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत या प्रकरणाच्या लेखिका आहेत ताराबाई शिंदे. ताराबाई शिंद्यांनी एका त्या काळामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी हा निबंध लिहिलेला आहे. विजयालक्ष्मी नावाची विधवा स्त्री आणि तिला मूल झालं, विधवेला मूल होणं, आणि तिनं ते झालेलं मूल जे आहे त्या मुलाची तिनं हत्या केली. म्हणजे त्याला कारण समाज स्वीकारत नव्हता, समाज अशा मुलाला आणि त्या स्त्रीलासुद्धा स्वीकारणार नाही या भीतीनं तिनं त्या मुलाला मारलं, त्याची हत्या केली, भ्रूणहत्या झाली ती. आणि त्यानंतर मग पुणे वैभव नावाचं एक वर्तमानपत्र, त्या पुणे वैभव नावाच्या वर्तमानपत्रामध्ये स्त्री जातीविरुद्ध खूप सारं लिहिलं गेलं, टीका करण्यात आली की ही स्त्री जी आहे ती धर्म पाळणारी नाही आहे, स्त्रियांमुळे धर्म हा भ्रष्ट होतो, असे अनेक टीका त्या ठिकाणी ज्या केल्या गेल्या त्या निमित्तानं ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा दीर्घ निबंध त्यांनी लिहिला आणि हा निबंध त्यांच्या एका पुस्तकाच्या रूपानं तो आज प्रसिद्ध आहे. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तर ताराबाई शिंदेंनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की पुनर्विवाह न करण्याची चाल महान रोग्यांप्रमाणे अनेक ठिकाणी आणि अनेक जातीमध्ये पसरलेली आहे. पुनर्विवाह न करण्याची जी काही चाल आहे, जी परंपरा आहे, ती आज आपल्याला समाजामध्ये दिसते आहे आणि त्यामुळे लाखो कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचं दुःख आजही सहन करून राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा एक मन आहे, ज्या पद्धतीने पुरुषांच्या ठिकाणी मन आहे, भावना आहेत, त्या पद्धतीने स्त्रियांच्या ठिकाणी सुद्धा मन आणि भावना आहेत. आणि अशी स्त्री तिचा पती नसताना तिच्या हातून कुठला ना कुठला तरी दोष घडणं क्रमप्राप्त ठरते. आता परंपरेनुसार तिचं केशवपन केलं जाते, तिचं कुंकू पुसलं जाते, सौभाग्य हिसकून घेतलं जाते, पण शेवटी अंतःकरण तिचं आहे आणि बरे वाईटाचे विचारसुद्धा त्यांच्याजवळच आहेत. बाह्य गोष्टींनी जरी तिला नागवलं तरी तिचं अंतर्मन हे काही कुणी नागवू शकत नाही आणि म्हणून तिच्या हातून काही चुका ह्या होणं क्रमप्राप्त आहे. पण ह्या सगळ्या चुका होण्याचं कारण म्हणजे तिला मन आहे, तिला भावना आहेत, ही गोष्ट आजचा हा काही आजची ही जी काही परंपरा आहे, आजचा हा जो समाज आहे, ही जी काही पुरुष मंडळी आहे, हे समजत नाही आहे. आणि अशा पद्धतीच्या स्त्रिया ज्या आहेत मग त्या पतिव्रता नाहीत. मग पतिव्रता कोण? तर सती सावित्री. आणि मग सावित्री आख्यानातील दाखले देणे. आणि मग स्त्री कशी असावी? तर सावित्री आख्यानामध्ये जसं सांगितलं आहे अशी तशी ती असावी. अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला समाजामध्ये पुढे आलेला दिसतो. तर ताराबाई शिंदेंचं म्हणणं आहे की आज आपल्याला ज्या काही स्त्रिया आहेत त्या सती सावित्री म्हणजे सावित्री आख्यानामध्ये सांगितल्याप्रमाणे वागतात का? त्या जर वागत नसतील तर त्या सर्वच स्त्रिया पतिव्रता नाहीत असं आपल्याला म्हणता येईल काय? तिनं त्याची उदाहरणं दिलेली आहेत. त्या सती सावित्री आख्यानामध्ये काय सांगितलेलं आहे? त्यात सांगितलं आहे की पतीने लाथ मारली तर हसून म्हणावे की नका पतिराया मारू हो, तुमचे पाय दुखतील. असे म्हणून महाराजांचे पाय लागलेच रगडीत बसावे. हाताने बुक्क्या काठ्या मारल्या तरी रडू नये, हसावेच. नी लागलेच ताजे लोणी, घरी नसले तर शेजारणीचे घरून, नाही तर बाजारातून विकत आणून
स्वामीचे तडपाय मारण्याने तढावले असतील म्हणून ते चोडावे. आता असे कोणी चोडते? म्हणजे सावित्री आख्यानानुसार पती म्हणजे परमेश्वर, आणि त्या परमेश्वराने आपल्याला लाथा भुक्याने जरी मारलं, काठ्यांनी जरी मारलं, तरीसुद्धा आपण त्याचा मार जो आहे तो हसत हसत आपल्या अंगावर घ्यावा आणि उलट त्याची सेवा करावी. जो पदार्थ नवऱ्याला नको, आज आपल्याला असं दिसते की आता असे कोणी चोडते, तडहात चोडण्याऐवजी त्याचे हात चुलीत जावोत असं बरीक म्हणते. आजची स्त्री जी आहे ती आपल्याला असं दिसते की तो मारणारा जो नवरा आहे त्याचे हात जडोत, त्याचे हात चुलीत जावोत असं ती त्याला शिव्या शाप देते. जो पदार्थ नवऱ्याला नको तो हिनेही व्यर्ज करावा. इकडे उलट नवऱ्याने टाकला की यांनी उचललाच, गोड मात्र पाहिजे. भाजी की कोठे गाजराची कडू घोपड्याची असली तर मग मात्र जन्मभर म्हणाल तर व्यर्ज होईल, नाहीतर म्हणाल की आंबा नवऱ्याला खायला नाही म्हणून बायको टाकील तर होणार नाही. नवऱ्याने पाणी म्हटले की स्वच्छ तांब्या धुऊन पाणी हजर, आता तसे नाही. नवऱ्याने पाणी मागितले म्हणजे बाईसाहेब म्हणायच्या, अहो मला पण केव्हाची तहान लागली आहे, त्या तांब्यात पाणी आहे ते तुम्ही प्या आणि मलाही एक प्याला भर द्या. हा बाळ्या नुसता उठूच देत नाही, काय करू? म्हणजे आजची स्त्री जी आहे ती कशा पद्धतीने नवऱ्याला, नवऱ्याशी ती वागते. आणि असं जर ती वागत असेल तर मग ती पतिव्रता नाही काय, असा ताराबाई शिंदेंचा सवाल आहे. सावित्री आख्यानामध्ये जे काही लिहिलेलं आहे तशा पद्धतीने आज कुठली स्त्री वागत नाही. एकीकडे आपण जर म्हटलं की जी वस्तू नवऱ्याला आवडत नाही ती वस्तू स्त्रीनं पत्नीनंसुद्धा खायची नाही, जी वस्तू पतीला आवडत नाही ती वस्तू त्या पत्नीलासुद्धा उपभोगता येणार नाही. आहे ना आपल्या महाभारतामध्ये की धृतराष्ट्र जो आहे तो आंधळा आहे, आणि म्हणून आपल्या पतीला जर दिसू शकत नाही तर गांधारीनंसुद्धा आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली की आपला पती जर पाहू शकत नाही तर आपल्यालासुद्धा पाहण्याचा अधिकार नाही. आणि मग गांधारी पतिव्रता, आज तसं कोणी कुठली स्त्री करेल का? एखाद्या वेळी नवऱ्यानं जर पाणी पाहिजे असं जर म्हटलं तर ती स्पष्ट आज म्हणते की मला काही उठता येत नाही, हा मुलगा काही उठू देत नाही, तुम्ही जा पाणी प्या आणि मलासुद्धा येताना एक ग्लास पाणी घेऊन या. तर अशा स्त्रिया ज्या आहेत आज आपल्याला समाजामध्ये दिसतात, मग त्या सर्व स्त्रियांना पतिव्रता म्हणता येणार नाही काय? नवऱ्यांनी आंघोळीचे नाव घेतले की पाट मांडून घंगाळात ऊन पाणी विसावून पाय घासण्याकरिता तयार उभे राहावे. म्हणजे नाव घेतलं नवऱ्याने आंघोळीचं की बायकोने अगदी तयार होऊन राहायचं त्या ठिकाणी, पाणी ऊन गरम गरम पाणी त्यांच्यासाठी द्यायचं आणि त्यांचे पाय घासण्याकरता अंग घासण्याकरता त्या ठिकाणी उभं राहायचं. आता आंघोळीला पाणी मागितले की कोण आहे रे राम्या, अरे यजमानाला आंघोळीला पाणी दे, धोत्रे चुनून ठेव आणि मला विचारले तर चहा घेतात म्हणून सांग. अशी ती आजची स्त्री घरच्या नोकराला सांगेल की त्यांना पाणी दे आणि माझ्या संदर्भात विचारलं तर चहा घेत आहेत बाईसाहेब असं म्हणून सांग. यजमान जेव्हा वयास आल्याबरोबर पाट तांब्या मांडून ताट वाढून पतीचे आवडते पदार्थ वाढीत गोष्टी सांगत भरत्याचे मन रंजवीत भोजन होईस तो माशामारीत बसावे. पूर्वीच्या स्त्रिया ज्या होत्या म्हणजे त्याचं जेवण जे आहे ते अतिशय सुखासमाधानात झालं पाहिजे आणि म्हणून त्याचं मन रंजन करण्यासाठी ती त्यांच्या ताटाजवळ बसून राहायची, त्याचे आवडीचे पदार्थ त्याला वाढायची आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी त्यांच्याबरोबर करायची. आता तिकडून आटपले की नाही, वाढा 9 वाजले असे म्हटलं तर इकडून जबाब येतो बायकोकडून, हो आले आटपत, वाढते रोजचे मेले 9 कपाडी बसलेच. 9 वाजले की यांचं ओरडणं सुरू. बायको सरळ तोंडावर म्हणते, रोजचे मेले 9 कपाडी बसलेच, अहो काही डाळ भाजी शिजली तर पाहिजे ना,
का तसेच तांदूळ वाढू पानावर, नित्याचेच आहे, एका दिवसाचे नाही काही। आता विड्याबिड्याचे नाव घेतले की ते कोणाड्यात तबक आहे, घ्या एक विडा करून, तेवढा विडा करवत नाही, सारे असे हातातच पाहिजे, असं आजची बायको म्हणते। मग पतिराजांनी जावे तबकाजवळ, त्यात पाहावे तर त्यात चुना नाही आहे, का हो यात चुना नाही आहे, घ्याव तेवढा काढून। मग पुन्हा पती म्हणतो, अहो सुपारी, त्यावरच्या पेटीत पिशवी आहे, तुम्ही विडा खा आणि मलाही एक करून ठेवा। जेवण झाल्याबरोबर तोंड कसंच होतं, म्हणजे ताराबाई शिंदे असं म्हणतात की बरोबर आहे की नाही हे, का हे खरं ना, म्हणजे आजची स्त्री जी आहे ती त्या पतीला काही पूर्वीसारखं काही ती भाव देत नाही। हा आताचा पतिव्रतापणा, आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचा पतिव्रतापणा हा असा। आता सगळे इत्थंभूत सांगू गेले तर हा एक वेगळाच निबंध होईल, पण असे अगदी शास्त्राप्रमाणे कोण वागते व वागवूनही कोण घेतो, आज जर आपण विचार केला तर कुठली स्त्री त्या सावित्री आख्यानासारखी वर्तन करते का, आणि आतला कोणता पुरुष त्या स्त्रियांकडून तशा आज अपेक्षा तरी करतो का। जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवासारखी पाहिजे की नाही, म्हणजे बायको न समजा नवऱ्याला देव मानावं असं जर त्या नवऱ्याची इच्छा असेल तर नवऱ्यानंसुद्धा देवासारखी वागणूक केली पाहिजे की नाही, ठेवली पाहिजे की नाही। बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱ्याने देखील त्याचवर देवाप्रमाणे ममता करून त्यांचे सुख दुःख जाणावे की नाही। जसे देव भक्ती पाहून सदा प्रसन्न राहतात, भक्ताचे गुणदोष आढळले तर ते कसे तेव्हाच खरेखरे कारण सांगून त्याचा अपराध त्यांचे पदरात घालून ममतेने शासन करतात, तसं त्यांनी करू नये। तर नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणेच मानून कोण वागेल, म्हणजे आज आपल्याला असं दिसते की नवरा कितीही जरी दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे कोणी मानतो का। पूर्वी तसं नव्हतं, नवरा कसाही असला तरी त्याला देव मानायचा, आणि मग देव जर मानत असू, देव जर मानावं असं जर आज पुरुषप्रधान संस्कृती जर म्हणत असेल की स्त्रियांनी पुरुषांना देव मानावं, स्त्रियांनी आपल्या पतीला देव मानावं, तर मग देवाचंसुद्धा काही काम आहे की जर काही भक्ताकडून काही समजा काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घ्यायच्या, त्याचं कारण सांगायचं, त्याचा अपराध जो आहे तो पदरात घ्यायचा, देवाप्रमाणेच त्या आपल्या भक्तांवर म्हणजेच आपल्या पत्नीवर प्रेम करायचं, तिचेसुद्धा सुख आणि दुःख जे आहे ते आपण जाणून घ्यायचं, तर हे सगळं कार्य हे सगळं काम जे आहे ते देवानं करायला पाहिजे, म्हणजेच पतीनं करायला पाहिजे। आज आपल्याला तसं काही दिसत नाही, पांडवांचे चुलते धृतराष्ट्र आंधळे होते म्हणून गांधारीने डोळ्याला पडदे, वरयोजना झाल्याबरोबर लग्न होण्यापूर्वीच बांधले, तरी डोळे असता आंधळ्यासारखे डोळे मिटून चाल म्हटले तर कोण चालेल। आज जर आपल्याला असं त्या गांधारीसारखं जर म्हटलं की डोळे असून तू आंधळ्यासारखं डोळे मिटून चाल तर कोण चालेल, इतका मनोनिग्रह करण्याचे सामर्थ्य कोणाचे अंगी असेल हे सांगत नाही, तुमच्या उघड्या शास्त्रावर। पण येथे शास्त्र पुराण पोथ्या करणारे सुद्धा दातघशी पडतात, शास्त्र म्हणणारे जे काही लोक आहेत, नाही बा शास्त्र सांगतं की स्त्रियांनी पतीला देव मानावं किंवा स्त्रियांनी शास्त्रात लिहिलेलं आहे त्या पद्धतीने करावं, तर आपल्या असं दिसते की इथे शास्त्र पुराण आणि पोथ्या करणारे सुद्धा दातघशी पडतात। कसे म्हणाल तर शास्त्रकर्त्यांनी ज्या पूर्वयुगात झालेल्या पतिव्रता निवडून काढल्या, पतिव्रतांची त्यांनी उदाहरणं दिली, तर त्यातून एक दोघी तिघी तर दोषास पात्र असूनही त्यांची तिकडे पहिल्या वर्गातच योजना आपल्याला केलेली दिसते। म्हणजे काही स्त्रिया ज्या आहेत पतिव्रता म्हणून त्यांनी सांगितल्या आपल्या पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये, तर त्यातल्या काही स्त्रिया ज्या आहेत त्या कितीतरी दोषास पात्र आहेत त्या, पण तरीसुद्धा त्यांची योजना ही पहिल्या वर्गात केलेली दिसते, म्हणजे पतिव्रता स्त्रियांमध्ये केलेली दिसते। आता द्रौपदी पाच नवऱ्यांची बायको असूनही कर्ण महाराजाचे अंतर्यामी चिंतन करीत होती की नाही, म्हणजे तिला हे माहीत नव्हतं की कर्ण नेमका कोण, पण म्हणजे कर्ण हा सुद्धा या पाच पांडवांपैकी म्हणजे कुंतीचाच मुलगा आहे हे माहीत नसताना
तिला तिचं जे शौर्य आहे ते पाहून तिच्या मनामध्ये कर्णाविषयीची एक भावना निर्माण झाली होती. अहिल्या सुरेंद्राच्या अंकारूढ होऊन शिळा पडली. अष्टाधिकार झाले. सत्यवती कुंती यांनी आपले कुमारदशेतच एकीने श्री वेदव्यास आणि एकीने कर्ण असे दोन पुत्र प्रसवल्या. तरी पटातच नाव, तरी त्यांना आपण हेच म्हणू की ह्या स्त्रिया ज्या आहेत त्या पतिव्रता. म्हणजे कुंतीलासुद्धा लग्न होण्याच्या पूर्वीच कर्ण झाला आणि सत्यवतीला लग्न होण्याच्या पूर्वीच व्यास झाला, वेदमुनी व्यास. पण तरीसुद्धा या स्त्रियांना आज आपण पतिव्रता असंच आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे. एकीने पाराशर ऋषीपासून अंगाची दुर्गंधी घालविण्याकरिता ऋषीवचन मान्य केले आणि एकीने मंत्रप्रचिती पाहावी यासाठी म्हणून कर्णाला जन्म दिला. वारे देव वारे ऋषी एका चढी एक, म्हणजे ताराबाई शिंदेंचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या पुराणांना निर्माण करणारे हे पुरुष, आणि या पुरुषांनी त्यांना जे वाटलं त्या स्त्रियांना त्यांनी पतिव्रता ठरवलं. आणि अशा पद्धतीने पतिव्रता ठरवून बाकी स्त्रियांना मात्र बाकी स्त्रियांच्या ठिकाणी अशी बंधनं घालून दिली की बाकी सर्व स्त्रियांनी अशा पद्धतीने वागावं. त्या स्त्रियांमध्ये कितीतरी दोष असतानासुद्धा त्यांना पतिव्रता ठरवणारे आपले हे जे पुराण ग्रंथ आहेत, आणि या पुराण ग्रंथांमुळेच आज आपली अशी मानसिकता झालेली आहे की स्त्रियांनी हे करू नये, स्त्रियांनी ते करू नये, स्त्रियांनी पुनर्विवाह करू नये, लग्न करू नये, असं हे ताराबाई शिंदे यांचं म्हणणं आहे. तेव्हा नाही का एक गंधर्व विवाह होऊन पुन्हा शांतनू व पंडुराजाबरोबर पाणीग्रहण केले. त्यावेळीसुद्धा गंधर्व विवाह करण्याची प्रथा होती. मग तो नाही का पुनर्विवाह झाला गंधर्व विवाह. आज मात्र पुनर्विवाह करायला परवानगी देत नाही, पण त्या देवाधिकांनी त्या काळामध्ये जे काही केलं ते मात्र एक प्रकारचं योग्य होतं. तेव्हा जी पोरे झाली ती उदार कर्ण व वेदव्यास पूज्यमान होऊन देव त्यांचे पाया पडू लागले. आता तसे पोर झाले की कोणी म्हणतो लेकावळा, म्हणजे बटकीचे पोटी जन्मलेला, कोणी म्हणतो खर्चा, कोणी म्हणतो विदूर, कोणी म्हणतो गोडक. पण कुमारीचे पोटी झालेला त्याला काय म्हणावे हो? म्हणजे आज असं जर लग्न झालेली, एकदा लग्न झालेली स्त्री असेल आणि तिचं पुन्हा जर काही लग्न झालं किंवा दुसऱ्याशी लग्न केलं, तर त्या माध्यमातून झालेला जो काही मुलगा असतो किंवा अपत्य असते, तर त्याला विदूर, खर्चा, बटकीचं पोर, गोकळ, गोडक असं वगैरे नावं दिली जातात. पण कुमारीचे पोटी झालेला त्याला काय म्हणावे हो? मोठे शास्त्र पुराण पारंगत झाले आणि त्याने भारतासारखे ग्रंथ केले, म्हणजे महाभारत या ग्रंथासारखा ग्रंथ वेदमुनी व्यासाने लिहिला, म्हणून आईबापही त्यातच पावन केले की काय? म्हणजे महर्षी वेदमुनी व्यास जे आहेत हे यांना तुम्ही मोठं मानाल, पण यांचे आईवडील ज्यांनी लग्न होण्याच्या पूर्वीच या वेदमुनी व्यासांना जन्म दिला त्यांना मग तुम्ही काय म्हणाल? ते कसे काय पावन होतील पोराच्या कृतीमुळे? कर्णाने पांडवाबरोबर कुरुक्षेत्री लढाई केली त्यातच आईला त्या दोषातून मुक्त केली असे वाटते. म्हणजे कर्णाला जन्म देणारी कुंती जी आहे तीसुद्धा मुक्त आहे, तिलासुद्धा काही दोष नाही इतिहासामध्ये, आपल्या पुराणांमध्ये. वेदमुनी व्यासांच्या आईलासुद्धा काही दोष नाही, तीसुद्धा पतिव्रता. आणि मग असं असताना आजच्या स्त्रियांना आपण का दोष द्यावा? आजच्या स्त्रियांना पुनर्विवाहापासून का त्यांना दूर का ठेवावं? आजच्या स्त्रियांना समजा लग्नाच्या आधी जर एखादं मूल झालं तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा का वाईट असावा? हा प्रश्न ताराबाई शिंदे यांनी या प्रकरणातून मांडलेला आहे, आणि या पुढील भाग आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत.